नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात काही ऐतिहासिक तोफा धूळखात आणि जीर्ण अवस्थेत पडलेले असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या निदर्शनास आले. यानंतर या तोफगाड्यांना सुस्थितीत आणून त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विराजमान करून त्यांचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी सोमनाथ गारगे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवकालीन शस्त्रास्त्रांचा सन्मान करून योग्य ते नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन रायगड, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन आणि छत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर संजीव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांच्या वतीने दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी श्री 2023 ही भव्यदिव्य शरीर सौष्ठव स्पर्धा पेन महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणात संपन्न झाली. विहान जिम नागोटणे येथील उदय देवरे स्पर्धेचा मानकरी ठरला. स्पर्धेत रायगडसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर येथील स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक वजनी गटामधून विजेत्या 1 ते 10 क्रमांकाच्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महिला शरीर सौष्ठव स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. माणगावमध्ये हरिओम चॅरिटेबल असोसिएशन मार्फत लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानला भेट देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पार पडला. हरिओम चॅरिटेबल असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाभाई यांसारखे दाते असल्यामुळे ग्रामीण जनतेला याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन यावेळी ॲडव्होकेट निकम यांनी केले. यासोबतच त्यांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यादरम्यान माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव सावळे यांच्या कार्याचे कौतुक केले. पेण तालुक्यातील आदिवासींची संख्या जास्त असलेल्या कामारली प्राथमिक आरोग्य केंद्रास नवजात शिशु उपयोगी गाद्या, झबले, टोपरी, बेबी टाल्कम पावडर, बेबी लोशन, बेबी मसाज ऑइल यासह 5 लिटर सॅनिटायझर अशा वस्तू ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत भेट देण्यात आल्या. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, कोकणकट्टा सदस्य अरविंद गुरव, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या मानसी पाटील, सचिन गावंड, नरेश पाटील, आनंद गावंड आणि सचिन पाटील यांनी कामारली येथे जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय ठाकूर यांच्याकडे साहित्य सुपूर्द केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी राजू बर्गे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी आनंद हिरवे यांची निवड झाली. रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुक्यात पक्ष संघटना वाढीसाठी संघटनेत फेरबदल करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशाने कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. आगामी निवडणुका रासप स्वबळावर लढवणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजीव बर्गे यांनी यावेळी सांगितले. महाड पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून गावडी येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेत गावदेवी कुसगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत कांगुरमल कतिवडे या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कबड्डी स्पर्धेत 32 संघांनी प्रवेश घेतला होता. स्पर्धेत युवा सेनेचे विकास गोगावले, बारसगाव सरपंच सोनल उतेकर, विशाल साळुंखे, निलेश साळुंखे, रविकांत सकपाळ, संजय मालुसरे, दीपक स्वाई यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. घनसोली येथे माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच कुर्मी समाज राष्ट्रीय समन्वयक व छत्रपती शाहू महाराज लोक विद्यापीठाचे अध्यक्ष दीपक पाटील यांचे सनई तुतारीच्या तालावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पैलवान कौतुक डवले व बारामती येथील पैलवान भारत मदने यांच्यात अंतिम कुस्ती झाली. यात भारत मदने यांनी आकर्षक कामगिरी करून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.